गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स आजच्या मराठीच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत मुलानो चला तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आज आजसुद्धा आपण आपला पाठ व्याकरण पाठ शिकणार आहोत ओके तर आज आपण जो व्याकरणाचा ग्रामरचा घटक शिकणार आहोत तो आहे लिंग तर लिंगला इंग्लिशमध्ये जेंडर असे म्हणतात ओके तर लिंग पण जे काय ते आपण समजून घेऊया ओके तर मी वाचते खाली तुम्हाला बघा उदाहरणी दिलेली आहेत तर मी वाचते तुम्ही लक्ष द्या लांडोर शेतकरी गाय मैदान कुत्रा बाजार बाग धबधबा नदी डोंगर हे सर्व शब्द नामे आहेत तर शेतकरी कुत्रा बाजार धबधबा डोंगर ही नामे पुरुष जातीच्या वस्तूंचा बोध करून मुलांना देतात ओके त्याप्रमाणे लांडोर गाय बाग नदी यातून स्त्री जातीच्या वस्तूंचा बोध होतो एखादी वस्तू पुरुषवाचक किंवा स्त्रीवाचक नाम नसते अशा वेळी वस्तूही नपुसक लिंगी म्हणून ओळखली जाते म्हणजे स्त्रीही नाही आणि पुरुष जात पुरुषवाचक ही नाही अशावेळी ती वस्तूही नपुसकलिंगी म्हणून मुलांना ओळखली जाते त्या नामाचे लिंग नपुसक लिंग असते ओके तर उदाहरणार्थ एक्झाम्पल आहे मैदान ओके तर लिंग म्हणजे काय त्याचे आपण अभ्यासूया लिंग कशाला म्हणतात पाहूया एखाद्या शब्दावरून तो शब्द पुरुष जातीचा नर आहे की स्त्री जातीचा मांदी आहे हे आपल्याला कळते त्याला लिंग जेंडर असे म्हणतात म्हणजेच एखाद्या शब्दावरून पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला जेंडर लिंगा से तो लिंगा लिंग असे म्हणतात तर मराठीत लिंगाचे मुलानं तीन प्रकार आहेत एक पुलिंग दोन स्त्रीलिंग आणि तीन नपुसक लिंग तर पुलिंग म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपण समजून घेऊया त्याची व्याख्या पाहूया एखाद्या शब्दावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दास पुलिंग असे म्हणतात म्हणजेच एखाद्या शब्दावरून आपल्याला ते पुरुष जातीचे आहे हे कळते याचा ज्ञान होतो त्याला मुलानं पुलिंग असे म्हणतात तर उदाहरण एक्झाम्पल पाहूया मुलगा बैल सिंह काका मामा दादा वगैरे म्हणजेच ही पुलिंग बघा हे सगळे मुलगा बैल सिंह काका मामा हे सगळे जी उदाहरणे आहेत ती पुलिंग उदाहरणं आहेत बघा या नामावरून आपल्याला कळते या शब्दावरून आपल्याला कळते की पुरुष जातीचे आहेत ओके तर स्त्रीलिंग म्हणजे काय एखाद्या शब्दावरून जेव्हा स्त्री जातीचा बोध होतो तेव्हा त्या शब्दात स्त्रीलिंग असे म्हणतात म्हणजे एखाद्या शब्दावरून एखाद्या वर्ड्सवरून आपल्याला ते स्त्री जातीचे आहे असा बोध होतो त्या शब्दात स्त्रीलिंग असे म्हणतात उदाहरण आहे मुलगा गाय सिंही काकी मामी ताई वगैरे वगैरे ओके तर नपुसकलिंग म्हणजे काय ते, का ते आपण अभ्यासूया आप नपुसकलिंगाचे डेफिनेशन पाहूया एखाद्या शब्दावरून जेव्हा ते, शब्दा ते पुरुष जातीचे की स्त्री जातीचे आहे हे समजत नाही तेव्हा त्या शब्दास मुलानं लिंग असे म्हणतात म्हणजेच एखाद्या शब्दावरून ते पुरुष जातीचे की स्त्री जातीचे हे आपल्याला समजत नाही त्यास नपुसक लिंग असे म्हणतात उदाहरणार्थ मूल वासरू लेखरू आणि पाकरू ही नपुसक लिंगाची उदाहरणे आहेत तर पुढे बघा एखाद्या शब्दाचे लिंग कसे ओळखावे कसे ओळखायचे ही सी इट ओके तुम्हाला आहे ही सी इट मराठीमध्ये ही म्हणजे तो सी म्हणजे ती इट म्हणजे ते तो म्हणजे पुलिंग तो या सर्वनामाने आपण पुलिंग हे ओळखू शकतो स्त्री ती या स्त्रीलिंग नामाने आपण स्त्रीलिंग ओळखू शकतो आणि ते ते या नपुसकलिंगी नामाने आपण नपुसकलिंग ओळखू शकतो मग तो ती ते वापरायचं असतं तुम्हाला जर कळलं नाही तो बैल ते ती असं येईल का तो बैल म्हणजे ते ने? पुलिंग ओके उदाहरण तो बैल मग ते पुलिंग आहे त्याच्या आधी तो आलेला आहे तो वापरून बघायचं ओके सर्वनाम वापरून बघायचं ती गाय स्त्रीलिंग आहे ते वासरू नपुसकलिंग आहे उदाहरण पाहूया पुलिंगी शब्द स्त्रीलिंगी शब्द आणि नपुसकलिंगी शब्द तुम्हाला बघा तिघांमध्ये एक कसा बदल होतो आता बैल आहे तर त्याचं स्त्रीलिंगीमध्ये काय रूपांतर होतं आणि नपुसकलिंगीमध्ये काय रूपांतर होतं काय बदल होतो तो आपण अभ्यासू या बघा बैल गाय वासरू वर्ग शाळा दप्तर, बाबा आई बाळ पिता माता लेकरू मुलगा मुलगी मूल, पुरुष बाई स्त्री बालक पक्षी पक्षीण पाखरू घोडा घोडी शिंगरू रेडा म्हैस रेडी रेडकू मेंढा मेंढी मेंढरू ओके तिन्ही प्रकारांमध्ये आपण बदल बघितलेला आहे तर शब्दांचे लिंग बदला तर शब्द तुम्हाला काही दिलेले असतील त्यांचे लिंग बदलायला आलं असेल ते कसं बदल करायचं आपण पुलिंग शब्द दिलेले असतील तर त्याचं स्त्रीलिंगमध्ये कसं रूपांतर होतं तर ते पाहूया दोर त्याचं स्त्रीलिंग रूप आहे दोरी गाडा स्त्रीलिंगी रूप आहे गाडी गोळा गोळी ढोल ढोलकी हिरवा त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे हिरवी राजा राणी ओके तर पुढे बघा तर पुढे आहे नवरा बायको पती पत्नी कवी श्रीलिंगी रूप आहे कवयित्री महाराज महाराणी लेखक स्त्रीलिंगी रूप आहे लेखिका शेतकरी शेतकरीन भाऊ बहीण नातू नात हे आपण बघा लिंग बदल म्हणजेच शब्दांचे लिंग कसे बदलले जाते पुलिंगी नामाचे स्त्रीलिंगीमध्ये कसे रूपांतर होते ते आपण अभ्यासले आता आपण प्रॅक्टिस करूया सो बघूया पुलिंगी स्त्रीलिंग न पुसकलिंग ओके मग ह्यात कसा बदल होतो आपण शब्दांमध्ये त्या आप अभ्यासणार आहोत भात श्रीलिंगी रूप आहे भाजी न रूप आहे वरण अंगठा करंगळी बोट बगीचा बाग फूल ग्रंथ वही पुस्तक गुच्छ श्रीलिंगीरूप आहे फांदी नपुंसकलिंगी रूप आहे झाड वृक्ष बी फळ देश मातृभूमी राष्ट्र फळा शाळा बाग काट नदी पात्र समुद्र श्रीलिंगी रूप आहे लाट आणि नपुसकलिंगी रूप आहे मुलानो पाणी देखणा देखणी देखणे नवा नवी नवे जुना जुनी जुने कागद चिट्टी पत्र भाव भावना मन हे आपण तिन्ही प्रकारांमध्ये रूपांतर शब्दांचे पाहिले आहे ओके तर यापुढे आपण अभ्यासूया खालील शब्दांचे लिंग ओळखा ओके तर खालील शब्दांचे मुलान लिंग ओळखायचे आहे ओके तर बघा लिंग तुम्हाला शब्द दिलेले असतील तर आपल्याला लिंग ओळखावं लागेल ते स्त्रीलिंग आहे पुलिंग आहे ना पुस्तक लिंग आहे ओके तर बघा अंधार त्याचं लिंग आहे पुलिंग आंबा त्याचं लिंग आहे पुलिंग आठवण त्याचं लिंग आहे स्त्रीलिंग खुर्ची त्याचं लिंग आहे स्त्रीलिंग आकाश नपुसक लिंग आहे ऊन नपुसक लिंग आहे दिवस पुलिंग आहे कोंबडी स्त्रीलिंग आहे कमल न लिंग आहे खेडे नपुसक लिंग आहे आणि डाळ स्त्रीलिंग आहे ओके यांचा आपण लिंग ओळखलेला आहे तर खालील शब्दांचे लिंग बदला ओके इथे आपल्याला काही शब्द दिले त्यांचे आपल्याला लिंग बदलायचे आहेत म्हणजे पुलिंगचे श्रीलिंग करायचं आहे ओके तर ते आपण आता पाहूया अध्यक्ष 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 हे पुलिंग आहे अध्यक्ष हे श्रीलिंग आहे म्हणजेच अध्यक्ष या शब्दाचं स्त्रीलिंगामध्ये बदल अध्यक्ष झालं ओके मग अध्यक्ष हे पुलिंग आणि अध्यक्ष हे स्त्रीलिंग आहे गायक गायिका नर्तक नर्तिका वाघ वाघीन सिंह सिंहीन हत्ती हत्तीन गाढव गाढवीन चित्ता चित्तीन कुंभार कुंभारीण भिकारी स्त्रीलिंग हे भिकारीन मासा श्रीलिंग हे मासोळी आंधळा श्रीलिंग आहे आंधळी मित्र श्रीलिंग आहे मैत्रीण मालक स्त्रीलिंग आहे मालकीन नोकर श्रीलिंग आहे नोकरानी गुरुजी स्त्रीलिंग हे बाई ओके हे आपण काय पाहिलं मुलांनो तर लिंग बदल पाहिला तर आपण काय काय अभ्यासल यामध्ये बघा लिंग म्हणजे काय लिंगाचे प्रकार अभ्यासले लिंगाचे प्रकार तीन आहेत पुलिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग ओके त्यांची डेफिनेशन पण पाहिलेली आहे पुलिंग मध्ये पुरुष जातीचा बोध होतो स्त्रीलिंग मध्ये स्त्री जातीचा बोध होतो नपुसकलिंग मध्ये पुरुषही नाही आणि स्त्री जातीचाही बोध होत नाही आणि त्याला नपुसक लिंग असे म्हणतात मग आपण बघा लिंग कसे ओळखायचे ते शिकलो लिंगांचे बदल शिकलो आणि आपण लिंग ओळखायला सुद्धा शिकलो तर लिंग म्हणजे काय जेंडर म्हणजे काय तुम्हाला समजले ओके तर आता पुढील जो घटक मुलांना आपण शिकणार आहोत तो आहे विराम चिन्हे विराम चिन्हे पंचुएशन मार्क्स इंग्लिशमध्ये बोलतात ओके की नाही तुम्हाला माहिती असेल आपण लिहिता वाचता आपण यांचा यूज यांचा वापर करत असतो उपयोग करतो की नाही मग विरामचिन्हे म्हणजे काय आता विराम म्हणजे काय ते आपण पाहूया ते समजून घेऊया मुला बघा जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो या थांबण्याला विराम असे म्हणतात पुन्हा रिपीट करते जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो या थांबण्याला विराम असे म्हणतात लेखनामध्ये हा विराम मुलांना वेगवेगळ्या खुनाने दाखवला जातो या खुनांना विरामचिन्हे म्हणतात पंच्युएशन मार्क्स म्हणतात ओके तर प्रमुख विरामचिन्हे मुलांना नऊ आहेत किती आहेत प्रमुख विरामचिन्हे नऊ आहेत ओके तर मी ती वाचते बघा एक पूर्ण विराम दोन अर्धविराम तीन स्वल्प विराम चार अपूर्णविराम पाच प्रश्नचिन्ह सहा उद्गार चिन्ह सात अवतरण चिन्ह बघा अवतरण चिन्हमध्ये दुहेरी चिन्ह एकेरी चिन्ह आहे ओके अवतरण अवतरणचिन्हामध्ये आठ संयोग चिन्ह नऊ चिन्ह ओके ही नऊ चिन्ह आहेत तर तुम तुम्ही बघा लास्ट इयर म्हणजे इयत्ता सहावीमध्ये विरामचिन्हे जे अभ्यासले आहेत त्यांची आपण उझलणी रिव्हिजन करूया आणि इयत्ता सातवीमध्ये जी तुम्हाला विरामचिन्हे आहेत तीसुद्धा आपण अभ्यासणार आहोत तर तुम्ही लास्ट इयर कोणकोणती विरामचिन्हे शिकलात बघा चिन्हाचे नाव दिलं आहे मी चिन्ह दिलं आहे आणि ते, ते केव्हा वापरतात त्याचं उदाहरण दिलेलं आहे ओके तर ते आपण रिव्हिजन त्यांची करून घेऊया एक पूर्णविराम बघा चिन्ह दिलेलं आहे केव्हा वापरतात वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरतात जेव्हा वाक्य पूर्ण होते हे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते उदाहरण आहे एक्झाम्पल मी दररोज व्यायाम करतो बघा फुलस्टॉप पूर्णविराम दिलेला आहे ओके दोन प्रश्नचिन्ह तुमचा बघा तुम्हाला ओळखीचाच नेहमीच तुम्ही वापरत असताना प्रश्न लिहिल्याच्या नंतर तुम्ही प्रश्नचिन्ह देता अगदी सुंदररित्या काढता ओके तिथं चिन्ह दिलेलं आहे केव्हा वापरतात वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्ह देतो प्रश्न विचारल्यावर उदाहरण बघा एक्झाम्पल तू काय करतोस बघा प्रश्न चिन्ह दिलेलं आहे की नाही शेवटी ओके तिसरा प्रकार आहे चिन्हाचा स्वल्प विराम ओके चिन्ह बघा तर केव्हा वापरतात एखाद जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास वापरतात एकाच जातीचे सपोज तुमची नावं आली मंगेश रमेश नीता गीता ओके अशी नावं आली लागोपाठ मुलांची तर स्वल्पविराम वापरला जातो किंवा हाक मारताना नावापुढे वापरतात मनोज इकडे ये मनोज तिकडे जा ओके तर उदाहरण बघा दिलं गंगा यमुना सरस्वती कावेरी गोदावरी या भारतातील नद्या आहेत बघा तिथे स्वल्पविराम वापरलेलं आहे, वाप आहे। मनीषा इकडे ये आहे ना तिथे स्वल्पविराम ओके पुढील चिन्ह आहे उद्गार चिन्ह ओके तर तुम्हाला दिसते नी ते उद्गार चिन्ह ओके केव्हा वापरतात मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी वापरतात मनातील भावना आपल्या इम एम, इमोशन व्यक्त करताना आपण या चिन्हाचा वापर करतो उदाहरण दिलं आहे छान खेळलास बघा शाब्बाच्या नंतर अचानक आपल्या मनातील उद्गार बाहेर पडतात दोन भापरे केवढा मोठा साप बाप रे लागलं की हे उद्गार आहेत तेव्हा हे चिन्ह वापरलं जात पाच अवतरण चिन्ह बघा एकेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे दुहेरी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा ओके तर केव्हा वापरतात एकेरी एखाद्या शब्दावर जोर देताना दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचं मत सांगायचं असेल तर हे चिन्ह वापरतात दुहेरी बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात दुहेरी जो चिन्ह आहे तो बोलणाऱ्याच्या तोंडचे जो बोलतो हो त्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे सांगताना वापरतात बघा उदाहरण दिलंय गांधीजींनी चलेजाव ही घोषणा दिली चले जाव इथे बघा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा एकेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे या शब्दावर जोर दिलेला आहे बघा गांधीजींनी चले जाव ओके okay? दोन शरद म्हणाला आम्ही सहलीला येईन बघा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द त्याचे शब्द सांगताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं शरद म्हणाला मी सलीला येईन मुलांना ही अवतरण चिन्हे आहेत ती तुम्ही इयत्ता सहावीमध्ये लास्ट इयर अभ्यासली आहेत तर ह्या वर्षी तुम्हाला कोण कोणती अव चिन्हे आहेत अभ्यासाला ती आपण अभ्यासणार आहोत ओके okay? तर बघा तुम्हाला अवतर आता बघा काय आहे अर्धविराम ओके काय आहे अर्धविराम हे चिन्ह आहे अभ्यासाला ह्या वर्षी ओके तर खालील मी तुम्हाला काही वाक्य दिलेले आहेत ती वाचते अ मी घरी गेले पण घराला कुलूप होते दुसरं उदाहरण आहे अश्विनी खेळायला गेली परंतु मैदानावर कोणीच नव्हते ओके तर मुलांना पहिल्या वाक्यामध्ये पण अव अर्धविराम दिलेला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा अर्धविराम दिलेलं आहे ओके तर बघा मुलांना दोन छोटी वाक्ये उभां्वयी अव्यानी जोडायची असल्यास अर्धविराम हे चिन्ह वापरले जाते त्यास अर्धविराम असे म्हणतात मुलांना दोन वाक्ये जोडायचे असल्यास उभयान्वयी ओके okay, दोन छोटी वाक्ये उभयनवयी अवयाने जोडायची असल्यास मी घरी गेले बघा पण आले ना पण घराला कुलूप होते दोन वाक्ये जोडण्यासाठी या चिन्हाचा अर्धा विराम या चिन्हाचा वापर केला जातो लक्षात ठेवा दोन छोटी वाक्ये उभयानवयी अवयाने जोडायचे असल्यास अर्धविराम हे चिन्ह वापरले जाते ओके okay, कळले तुम्हाला इथपर्यंत पुढील चिन्ह आहे संयोग चिन्ह ओके आपण संयोग चिन्ह कशाला म्हणतात तर खाली एक मी तुम्हाला परिचित पॅरेग्राफ दिले तो वाचते सायंकाळ झाली की आजी घराच्या वरांड्यात खुर्ची टाकून बसते सोबत आणखी दोन तीन खुर्च्याही ठेवते समोरच्या रस्त्यावरची येलते रस्त्यावरून तिच्या ओळखीची व्यक्ती जाऊ लागली कि ती त्या व्यक्तीस हाक मारते तिची ख्याली खुशाली विचारल्याशिवाय आजीला चैन पडत नाही बघा संयोग संयोगचिन्ह दोन कारणाने वापरतात दोन शब्द जोडताना किती दोन वर्ड जोडताना, उदाहरणार्थ ए जा ओके ए जा आला आहे ना तिकडे दोन शब्द आले आहेत बघा दोन तीन ओके okay? दोन तीन मध्ये सुद्धा संयोगचिन्ह वापरलेलं आहे बघा किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास सपोज तुम्ही लिहिलं सपोज तुम्ही लिहिलं वी रामचिन्ह सपोज तुम्ही पूर्ण तुमची लाईन संपलेली आहे आणि विरा लिहिला आणि म लिहायचं राहिलं तर तुमची जागा नाही आहे समोर तर तुम्हाला दुसऱ्या लाईनवर लिहायचं आहे तर पुढे संयोगचिन्ह वापरून पुढे म लिहायचं म्हणजेच की तिथे आपण पुढील जो अर्धा तुमचा जो अर्धवट शब्द नाही तो पुढे तुम्ही कंटिन्यू केलेला आहे म्हणजे ओलीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास तुम्ही चिन्ह वापरा किंवा तो वापरायचा असतो उदाहरणार्थ रस्ता वरची ओके रस्त्यावरची ओके तर बघा रस्त्या आणि वरची हे शब्द एकत्र लिहायचे आहेत पण ते बघा वेग राहील जागा नाही पुरली किंवा तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे तर संयोगचिन्ह वापरलेलं आहे बघा तिथे उदाहरण दिलं आहे मग या संयोगचिन्हास बघा दोन शब्दांमध्ये वापरला जातो ओके मग दोन शब्दांमध्ये किंवा तुमचा ओलीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोगचिन्हाचा वापर केला जातो कळले तुम्हाला संयोगचिन्ह म्हणजे काय ओके तथा पुढील चिन्ह आहे चिन्ह ओके तर आता चिन्ह म्हणजे काय ते आपण पाहूया तर खाली काही वाक्य दिलेत ते मी वाचते अ असे स्थळ जे निसर्गरम्य आहे बघा तिथे चिन्ह बघा दिसलं तुम्हाला चिन्ह एक लाईन आहे की नाही स्लिपिंग लाईन तुम्ही बोलता मग ते चिन्ह आहे लक्षात ठेवा बघ मध्ये वापरलेलं आहे आ भरून आले पण वरील वाक्यांमध्ये जी तुम्हाला वरील उदाहरणं दिली आहेत बघा अपसरण चिन्ह आले आहे की नाही दिसले तुम्हाला या वाक्यांमध्ये अपसरण चिन्ह दोन कारणाने वापरतात बघा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आपल्याला एक्सप्लेनेशन करायचे असेल चिन्हाचा वापर केला जातो किंवा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास किंवा आपण बोलत असलो आणि मध्येच थांबलो किंवा आपले विचार थांबले तर या चिन्हाचा वापर करतात मग चिन्हाची लांबी संयोगचिन्हापेक्षा जास्त असते लक्षात ठेवा इम्पॉर्टंट मुलानं आहे संयोगचिन्ह आणि चिन्ह दोन्ही आपण शिकलो पण संयोगचिन्ह मुलानं छोटा असतो लाईन छोटी असते तुम्ही लहानपणी स्लिपिंग लाईन शिकला असाल ती लाईन छोटी असते पण चिन्ह बघा मोठी आहे की नाही चिन्हाची लांबी संयोगचिन्हापेक्षा जास्त असते इम्पॉर्टंट नोट ओके लक्षात ठेवायचं आहे समजलं तुम्हाला तर मुलानो आपण इयत्ता सहावीत जी तुम्ही विरामचिन्हे शिकलात त्याची सुद्धा उजलनी केलेली आहे ओके जी तुम्हाला सेव्हन स्टँडर्डला इयत्ता सातवीमध्ये जी चिन्हे अभ्यासाला आहेत ह्या वर्षी ती सुद्धा मी तुम्हाला शिकवलेली आहेत तर तुमच्या नोटबुकमध्ये ग्रामर पाठ लिहून ठेवा ओके वाचा लक्षात ठेवा ओके विरामचिन्हे खूप महत्त्वाचे आहेत जेव्हा तुम्ही कॉपी रायटिंग करता जेव्हा तुम्ही शुद्ध लेखन लिहिता त्यावेळेस विरामचिन्हे खूप इम्पॉर्टंट असतात त्यासाठीच तुम्हाला शुद्ध लेखन कॉपीरायटिंग दिलं जातं जेव्हा जा तुम्ही निबंध लिहिता स्टोरी लिहिता लेटर लिहिता तेव्हासुद्धा ही विरामचिन्हे खूप महत्त्वाची असतात त्यावेळेस तुमची विरामचिन्हे एसे नि बघा तुमचं एसे निबंध स्टोरी गोष्ट लेटर रायटिंग ह्यामध्ये ह्या चिन्हांचा बघा कुठे कुठे तुम्ही वापर केलेला आहे हे टीचर चेक करते म्हणून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की चिन्ह कशी वापरावी कुठे वापरतात आणि तुम्ही ह्या चिन्हांचा प्रॅक्टिस करा लक्षात ठेवा तुम्हाला समजलेच असेल अशी मी अपेक्षा करते ओके काही तुम्हाला क्वेरीज काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला मेसेज करा घरी राहा सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या टेक केअर थँक्यू